पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून सतत सर्व निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे 102 वर्षाचे ज्येष्ठ मतदार पुखरामजी बोथरा यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मतदान केले. यवतमाळच्या राळेगाव येथील रहिवाशी पुखरामजी बोथरा यांनी 17 एप्रिल 1952 पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. राळेगाव मतदारसंघाचा भाग मध्य प्रदेशला जोडला होता व हे क्षेत्र वर्धा लोकसभा मतदारसंघात होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पुखरामजींनी मतदान केले. 28 जानेवारी 1917 रोजी जन्मलेले पुखरामजी यांनी महात्मा गांधी यांच्या सभा बघितल्यात. वयाच्या 102व्या वर्षी शरीर साथ देत नसले तरी ते मतदान करण्याकरिता उत्साहाने मतदान केंद्रावर पोहोचले व मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान केंद्रावरील सेल्फी पॉइंटवर त्यांनी छायाचित्र काढून घेतले. तरुण पिढीने लोकशाहीच्या या प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केले.